5 तारखेला झाले. मी त्यावेळेस अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये होतो. संजय मेंढेवर दिवसा ढवळ्या गोळ्या झांडण्यात आल्या आणि मला दिल्लीमधून आमच्या पत्रकार बांधवांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळेस मी पहिल्यांदा सांगितलं की संजय बियाणीच्या हत्येचा तपास नांदेडची पोलीस लावू शकत नाही. ते मी पहिल्यांदा रात्री नांदेडला आलो, बियाणी कुटुंबाची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी बियाणी कुटुंबाचा अंत्यविधी आणि बियाणी कुटुंबाचा आक्रोश हा जर आपण सगळ्यांनी बघितला तर बियाणी कुटुंब अंत्यविधी होण्याला देखील तयार नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली. काही मंडळींनी आम्हाला बोलवलं, पालकमंत्र्यांना बोलवलं. पालकमंत्र्याची माझी भास्करराव पाटलाची आणि बियाणी कुटुंबाची चर्चा झाली. त्याच्यामध्ये ठरलं की बियाणीचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर संजय बियाणीच्या घरामध्ये पोलीस खात्याचे अधिकारी प्रशासनाचे अधिकारी आमची बैठक होईल आणि संजय बियाणीचा तपास योग्य पद्धतीने करण्याची भूमिका मी घेऊ असं मत पालकमंत्र्यांनी मांडलं आणि बरोबर 5 वाजता संजय बियाणीच्या घरी आमची बैठक सुरू झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, माननीय जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्वतः पालकमंत्री, मी आणि बियाणी कुटुंबाचे सदस्य त्या बैठकीला उपस्थित होतो. मी अतिशय स्पष्टपणानं पालकमंत्र्यांना सांगितलं की नांदेडची पोलीस संजय बियाणीच्या हत्येचा तपास लावू शकत नाही. त्यांना असं वाटलं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, पण ते विसरून गेले की आपल्या राज्यात काही वजन शिल्लक नाही. त्याच्या बैठकीत ते विसरून त्याचे अनेक उदाहरणं मी देतो. त्यांना असं वाटतं की मी आजही राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि त्या कोऱ्यामध्ये ते नांदेडमध्ये वावरतात. ते अतिशय शर्मेची बाब आहे. मी नांदेडमध्ये स्टेटमेंट केलं की जेव्हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला किराणा दुकानामधून वाईन विक्रीला परवानगी द्या तेव्हा मी पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं. वाईनच्या नावाखाली जर किराणा दुकानामध्ये दारू विकत असतील आणि दारूच्या महसूल सरकारला मिळत असेल तर शेतकऱ्याला गांजा पिकवायची परवानगी द्या. शेतकरी गांजाच्या उत्पन्नातून सरकारला पैसे देईल आणि गांजाच्या पैशावर सरकार चालेल. अशोक चव्हाणाच्या जवळ असलेले मुनिमन मी त्याचं सांगायला लागले की दारूच्या दुकानात सर्वांनी आम्हाला सल्ला देऊ नये. अशोकराव, मी गांजाचा प्रश्न जेव्हा उपस्थित केला तो तुमच्या विभागाचा संबंधित प्रश्न होता का? तुम्ही राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री होतात का? तुम्हाला अधिकार होता का? वाईन विक्री करायची परवानगी द्यायचा अधिकार तुम्हाला नाही आणि वाईन विक्री बंद करायचा अधिकार तुम्हाला नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला हा प्रश्न विचारला, पण अनेक वेळा असं होते की गाडी खालून चन्ना झाल्या वाटते मी गाडी भरा. ती अवस्था निर्माण झाली आणि एका खात्याचा प्रश्न दुसऱ्या खात्याचं उत्तर. अरे तुम्ही जिल्हाधिकारी होता, आता तुम्ही नायब तहसीलदार आहात, स्वतःला समजून घ्या. तुमच्याकडे एका विभागाचा आहे. प्रशांत पण बोलेल त्याच्यावर, तुमच्या विभागावर मी बोलायला जाऊ शकता. परंतु आम्ही जी मागणी करतो, मला तर खरं तर वाईट वाटलं. महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो की संजय बियाणी सारख्या उद्योजकाची जेव्हा हत्या झाली तेव्हा राज्यातला एखादा वजनदार मंत्री नांदेडमध्ये यायला पाहिजे होता. ज्याचं खात्यावर वजन आहे असा एखादा मंत्री यायला पाहिजे होता. आता आमच्या पोलिसांना वाटायलंय वाई हे तर आपलाच मटकेवाला, याला काही घ्यायची गरज आहे. ही अवस्था निर्माण झाली आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्याच्या पोलिसांवर अंकुश पडला. पोलीस दल म्हणजे सगळं पोलीस दल नाही, बाहेर काम करणारे 90-95% पोलीस कर्मचारी या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असं का होत आहे. प्रवीण सालेने अगोदर उल्लेख केला, आजही नांदेड जिल्ह्यामध्ये राजोडेकर साहेब 75% पोलीस अधिकाऱ्यांना कायम नियुक्तीचे आदेश या एसपीने दिलेले नाही. कोणी सांगायचं आम्हाला राजूरकरांनी फोन करायचा याचं माझ्याकडे पोहोचले, तुम्ही जागा तिकडे जा तिकडे जाऊ. ती अवस्था या खात्यामध्ये निर्माण झाली
म्हणून या पोलीस यंत्रणेवर आता कोणाचा विश्वास राहिला? आज हे जे काही धरणे आंदोलन आहे ते ट्रेलर आहे, पिक्चर आणखी खूप बाकी आहे आणि होणाऱ्याचे दिवस आहे म्हणून आम्ही समजून घ्यायला हवं. माझी विनंती आहे प्रशासनाला, मी कवाडे साहेबांना सांगितलं, कवाडे साहेब या तपासात प्रताप पाटलाचं नाव असं तरी उजागर करा, त्यांना घाबरायची आवश्यकता नाही. परंतु संजय बियाणीच्या हत्येचा तपास झाला पाहिजे. आज काय होत आहे, एका वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 25 हत्या झाल्या, नांदेड जिल्ह्यात 25 हत्या झाल्या. आजच्या एक वर्तमानपत्रामध्ये नावानिशानी तारखेनिशी त्याची बातमी आहे. काय चाललं या राज्यामध्ये? काल एका पोलीस अधिकाऱ्यांनी छापा मारला, चार गावची पत्र, माझ्याकडे रात्री काही पोलीस बांधव आले, ते मला म्हणाले बाबा पोलिसावर एवढा राग काय, म्हणून पोलिसावर राग अजिबात नाही. जे हे पोलीस याच्यामध्ये दिगोरी होऊन बसले त्याच्यावर आमचा राग. आज नांदेडमध्ये हजारो शेकडो कट्टे पोलिसांच्या मार्फत पुरवले गेले असं माझं स्वतःच मत आहे. जर समजा तुम्ही पुरवले नसती मग तुम्ही जप्त का केले नाही असा देखील माझा प्रश्न आहे, निमित्तानं आहे. आणि कोणाकोणाकडे गावठी कट्ट आहे याची सगळी माहिती नांदेडच्या पोलिसांकडे आहे. म्हणून मला सगळ्या विनंती आहे निमित्तानं करायची. काय चाललंय तिथं? आता प्रवीण भाऊने मटक्याच्या इथे 100 चिठ्ठ्या टाकल्या, माझ्याकडे दररोजच्या 10 मटक्याच्या चिठ्ठ्या मी जमा केल्या. आणि या देशाचे मंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या समोर 100 दिवसाच्या चिठ्ठ्या मी समोर नेऊन ठेवणार आहे की नांदेड जिल्हा त्या महाराष्ट्रातलं मटक्याचं बाहेर घडवतो या ठिकाणी काम करतो. तपास कसा लागेल? तपासाची यंत्रणा मटक्याच्या वसुलीमध्ये गुंग आहे, त्याच्यामुळे तपासाची अपेक्षा नांदेडकरांना सोडून द्या. जोपर्यंत संजय बियाणेच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला जाणार नाही तोपर्यंत मारेकरी सापडू शकत नाही. तालही माझं मत होतं, तालही माझं मत. संजय बियाणेच्या कुटुंबावर प्रेशर आणताय की सीबीआयकडे तपासाची तुम्ही मागणी करू नका. कोणत्या दिशेने चाललाय तिला? नांदेड जिल्ह्याचे काही व्यापारी पुण्यात गेले, पुण्याच्या पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं, कालची माहिती माझ्याकडे आहे. पण नांदेडच्या व्यापाऱ्यांना, नांदेडच्या व्यावसायिकांना पोलीस संरक्षण देऊ शकत नाही. संजय बियाणीचं पोलीस संरक्षण कायदं काय कायदं? कोणाच्या मागे पुढे फिरणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे पोलीस बंदोबस्त आहे. आणि संजय बियाणी सरकार ज्यांना हजारो कुटुंबाचा पोशिंदा होता अशा संजय बियाणीचं बंदूक पोलीस संरक्षण कायदं. मला एक जिया दाखवायला लागले पोलिसवाले की या जियांमध्ये असं आहे की ज्यांची कॅपॅसिटी पैसे भरून पोलीस संरक्षण घेण्याचे आहे त्यांनी पोलीस संरक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गरीबाचा जर धमकी आली असेल, गरीबाच्या जीवताला जर भीती आली असेल तर तुम्ही त्याला पोलीस संरक्षण देणार नाही असाही माझा प्रश्न आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार आहे ते जियांचं सोडा. माझं तर म्हणणं असं आहे की संजय बियाणेच्या हत्येमध्ये पोलिसांचा देखील समावेश असला पाहिजे. का असू नये? संजय बियाणेच्या कानाला जेव्हा पिस्टल लावून पैसे काढले आणि ज्या लोकांना पकडलं गेलं 2 दिवसामध्ये त्या लोकांना रिहा करण्याचं काम नांदेड पोलिसांकडून झालं. संजय बियाणेला अनेक वेळेस धमक्या आल्या, पोलीस संरक्षण नाकारण्याचं काम पोलिसांकडून झालं. म्हणजे आम्ही आता आता काय घ्यायचं? तुम्हाला आणखी संजय बियाणे नांदेडमध्ये किती पाहिजे याचं उत्तर दिलं पाहिजे. काल अशोकराज चव्हाणाच्या मुलीन डीपी सावंत म्हणाले ते कोण सुशांत सिंग राजपूताचं काय झालं? अरे तुम्ही नांदेडच्या सगळ्या खात्याचे मंत्री स्वतःला समजता, तुमचं वजन राज्यात आहे असं म्हणता, तुम्ही संजय बियाणेच्या तपासाचं बघा, सुशांत सिंग राजपूताचं बघायला एवढा महाराष्ट्र पडले. तुम्हाला स्वतःच्या आता खूप काय बोलता येण्यासारखं आहे, परंतु महिला भगिनी आहेत, मलाही काही थोडं भाषेचं नियंत्रण ठेवणं आवश्यक. स्वतःच्या ढोणाखाली किती आणणार आहे त्याचा आधी तपास. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सुशांत सिंग राजपूतांचं करण्यापेक्षा जसं गांजा पिकवायला परवानगी दिली आम्हाला बरोबर उत्तर दिला तसं आज आम्ही धरणे आंदोलन करतोय. धरणे आंदोलन करण्याच्या अगोदर समजू म्हणत असली पाहिजे की संजय बियाणेचा मारेकरी आम्ही पकडून देऊ की तुम्ही जर पालकमंत्री म्हणून भूमिका घेतली आम्ही स्वागत करायला तयार आहे. आम्ही विरोधासाठी विरोध नाही करायचा, त्याच्यामध्ये आम्हाला राजकारण आणायचं नाहीये. परंतु आज एक संजय बियाणी इथं गेला तर नांदेडमध्ये कुठलाही उद्योजक येणार नाही. हजारो शेकडो कुटुंबाचा पोषण आज बघा त्याच्या
त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये काम करणाऱ्या मुली म्हणजे शिक्षण घेणाऱ्या मुली सुद्धा इथे बसलेल्या आहेत. काय अवस्था, हजारो कुटुंब बेघर झाले नाही आणि अशा हजारो कुटुंबाचा पोषणदार त्याची दिवसा थोड्या हत्या होते आणि नाण्याचा पोलीस तपास करू शकत नाही हे अतिशय खेदजनक झालं. माझ्याकडे खूप माहिती आहे पण मी आज काही गोपनीयतेचा भंग करणार नाही. मला जाणीव आहे मी एक खासदार आहे. मी कोणाच्या मेहरबानीनं राजाचा मुलगा म्हणून राजेवर खासदार म्हणून जन्मलो नाही. लोकांच्या मतामधून खासदार झालेला मी खासदार आहे आणि मला खासदाराचे कर्तव्य चांगले माहित आहे. म्हणून गोपनीयतेचा भंग करणार नाही. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये संजय बियाणीचा जर तपास लागला नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये कोण्या डॉक्टराकडून कोण पोलीसवाला किती पैसे घेतो, नांदेडकडून कोण्या उद्योजकाकडून कोण पोलीसवाला किती पैसे देतो, कोणाकडून कोण खंडणी घेतो याची यादी प्रतापगडाकडे तयार आहे. मी कोणाला उघड पाडू इच्छित नाही पण माझा जिल्हा आहे. मी आज जिल्ह्यात जन्मलो. अनेक लोक म्हणतात की माझ्या जिल्ह्यावर माझा गर्व आहे. जे लोक म्हणतात त्यांच्या मटक्यावर जास्त गर्व आहे तर मला पण मी या जन्मात सामान्य कुटुंबामध्ये जन्मलो आहे ते मला माहिती आहे. माझी पोलीस डिपार्टमेंटला देखील या निमित्ताने विनंती आहे. तुम्ही मला रात्री शब्द दिलाय की आणखी 2-3 दिवस थांबा आम्ही तपास लावू. मला आजही खात्री आहे तुम्हाला 10 दिवसाची मुदत दिली तरी संजय बियाणीचा तपास नांदेड पोलीस करू शकत नाही याचे मात्र तीन मात्र शंका करायच्या होऊ शकतात. म्हणून माझी विनंती आहे सरकार की संजय बियाणीचा तपास सीबीआयकडे वर्ग करा. तुम्ही याचं त्याचं काढू नका. सीबीआयकडे तपास वर्ग झाल्यावर कोण उघड पडते याची बापू जास्त भीती आता सगळ्यांच्या मनात. आपलं काही उघड पडत आहे का, आपल्या काही क्लिप आहेत का, आपला काही व्यवहार आहे का, या सगळ्या गोष्टीमुळे अनेक जण भयभीत झालेले आहेत. परंतु आम्हाला त्या क्लिपचं काही देणं घेणं नाही. तुमचे काय व्यवहार कोणासोबत होते याचा मला देणं घेणं नाही. फक्त आम्हाला संजय बियाणी यांचा हत्येचा तपास आणि बियाणे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका ती इथल्या प्रशासनानं घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा देखील आम्हाला. खरं तर खूप संघटनेनं या ठिकाणी पाठिंबा दिलेला. मी अगोदर उल्लेख केला की एका वर्षामध्ये 25 खून झाले. काल पोलिसांनी छापा मारला 4 कट्टे सापडले. आज हे माझं स्वतःचं मत आहे की नांदेडमध्ये अनाधिकृत पिस्टल आणि अनाधिकृत कट्टे ज्यांच्या ज्याच्याकडे आहेत ही सगळी पोलिसांना माहिती आहे. त्यांनी जर ते तात्काळ जमा केले तर नांदेडमध्ये लोक सुरक्षित राहणार आहे. मला अनेक लोकांनी रात्री पाठिंबा दिला. अनेक लोक म्हणाले आम्ही येतो. पण अनेक उद्योजक अनेक डॉक्टर अनेक व्यावसायिक या ठिकाणी फक्त घाबरून कार्यक्रमाला आले नाही. आपण जरी त्या कार्यक्रमाला गेलो तरी इथलीच पोलीस माहिती देईल त्याला. बघा यंत्रणा कशी. ह्या जर कार्यक्रमाला आपण गेलो तर पोलीस माहिती देईल. ज्यानं खंडणी जमा करते त्याला आणि खंडणी जमा करणाऱ्याचा फोन आपल्याला येईल या भीतीनं अनेक व्यावसायिक इथं आलेले नाही. पण मलाही या पोलीस खात्यातले दिगोरे चांगले माहीत आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ या दिगोरेला रोखा. दिगोरे म्हणजे तुमच्या लक्षात आलं हे पोलीस अधिकारी दिगोरे जेलमध्ये आहे तुम्हाला माहित असत. त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये आजही नांदेडचे पोलीस खंडणी मागणाऱ्याची मध्यस्थी करतात याची यादी माझ्याकडे आहे. पण असे दिगोरे शोधा. नांदेडमध्ये जर उद्योग घ्यावा जात असतील, नांदेडमध्ये चांगलं राहावं वाटत असेल, नांदेडमध्ये सुरक्षितता पाहिजे असेल तर अशा लोकांना वेळीत आवड द्यायची आवश्यकता आहे. आणि ते काम पोलीस प्रशासनानं करावं अशा पद्धतीची अपेक्षा. काल एक पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की नांदेडच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का, थोडे दिवस द्यायला पाहिजे. तुम्ही घ्या ना पुढा पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. पालकमंत्र्यांनी सांगावं की एवढ्या दिवसामध्ये संजय बियाणीच्या खुनाचा तपास आम्ही लावतो आणि तेवढ्या दिवसात लावून दाखवावा. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो अशोक चव्हाणाचा सत्कार मी आयुष्यात केला नाही पण आता जाऊतो. जे माणसं करू शकत नाही कारण तुमच्या सोबतची सगळी यंत्रणा मटक्याच्या नावाखाली बरबटली. तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये कोणाला तरी टोचण्याचं काम करता, कोणाच्या तरी विरोधात बोलण्याचं काम करता. तिथल्या जनतेला हा विषय माहिती नसतो आणि तिथली लोक टाळ्या वाजवतात
तुम्हाला असं वाटतं की आमच्यात मागणीला हे पाठिंबा द्यायला हे राजकारणाला सोडलं चांगल्या गोष्टीसाठी चांगला विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे गेलो पाहिजे. मी त्याही दिवशी पालकमंत्र्याला सांगितलं या गोष्टीमध्ये राजकारण असता कामा नये, या गोष्टीमध्ये सत्यता असता कामा नये, सत्यता असली पाहिजे. ही भूमिका मी त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणा मांडते आणि आजही पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो तुमचं जर राज्यात काही वजन असेल, तुमचं जर नांदेड पोलीस ऐकत असेल मटक्याच्या हत्याशिवाय, तर तुम्ही संजय बियाणीच्या खुनाचा तपास लावण्याचा जे प्रयत्न करा. तुमच्याकडे होत नसेल तर हा तपास तुम्ही सीबीआयकडे द्या. सीबीआय याचा छडा लावल्याशिवाय सोडणार नाही याची खात्री मलाच नाही, या देशातल्या सगळ्या नागरिकांना. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, सगळ्या गोष्टीच्या फलामध्ये जाणार नाही. मला अनेकाला कोणा कोणाला धमकीची पत्र आले, आता मला सगळे लोक भेटायला लागले. मला धमकीचं पत्र आलं, मला धमकीचा फोन आला आणि मी म्हणजे पोलिसांना सांगा. ते म्हणजे मी जर पोलिसांना सांगितलं तर पोलीस त्यांना सांगतील की याला धमकीचा फोन आला, ते पोलिसांना सांगतील. पण सगळ्या गोष्टीचा मी या ठिकाणी वापर करणार नाही. मग या निमित्ताने एकच विनंती राहणार आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील विनंती राहणार आहे, हा तपास सीबीआय कडे द्यावा की देऊ नये, याच्यासाठी आपण सगळ्यांनी. अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ, और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.